नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज। बोरगडी येथे बौद्ध महिलेच्या अग्निदहनास विरोध, प्रेताची विटंबना करीत अंत्यविधीला मज्जाव, माजी जिल्हा परिषद सदस्या चक्क बसल्या सरणावर। पुसद शहरालगत असलेल्या बोरगडी ग्रामपंचायत येथे सरपंच रवींद्र सुदाम ढगे यांच्या काकू शकुंतलाबाई साहेबराव ढगे यांचे निधन झाले होते। स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार करत असताना आशा भानुदास कदम यांनी चितेवर बसून मज्जाव करून वृद्ध महिलेच्या मृतदेहाची विटंबना करीत अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत अग्निदहनास विरोध करत जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना दिनांक 23 नोव्हेंबर रोजी बोरगडी येथील स्मशानभूमीत घडली आहे। याविषयी सरपंच रवींद्र सुदाम ढगे यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता दिलेल्या तक्रारीवरून आशा भानुदास कदम व अन्य 4 व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार विविध कलमांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। तर आशा भानुदास कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरपंच रवींद्र सुदाम ढगे व इतर 9 यांच्या विरुद्ध विनयभंग व चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अंत्यविधी व घटना घडलेल्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व पोलीस उपविभागीय अधिकारी पुसद यांनी स्वतः येऊन घटनास्थळाची पाहणी केली। दोन्ही कुटुंबातील व्यक्तीचे बयान घेण्यात आले असून अधिक तपास पुसद शहर पोलीस करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव, यवतमाळ। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।